भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा मुक्ता फळं उधळलेली आहेत. यावेळी त्यांनी चक्क शरद पवारांचा उल्लेख लबाड लांडगा असाच केला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा वाद तापण्याची चिन्ह आहेत. गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली. शरद पवारांचा लबाड लांडगा असा उल्लेख. बघा, रोहित पवार काय म्हणले, शरद पवार काय म्हणले, ही लबाड लांडगी लोक आहेत. पवारांनी धनगर समाजाचं नुकसान केल्याचाही आरोप. आपल्या बोलण्यानं वादंग निर्माण करण्यासाठी माहिर असलेले भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पडळकरांनी शरद पवार आणि अजित पवार यांनी धनगर समाजाचं नुकसान केल्याचा आरोप केला आणि शरद पवार रोहित पवार यांचा उल्लेख लबाड लांडगा असा केला. बघा, रोहित पवार काय म्हटले, शरद पवार काय म्हटले, ही लबाड लांडगी लोक आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या धनगरांचा सगळ्यात मोठा घात केला. धनगर जर जागा झाला तर राजकारण करणं मुश्किल होईल. धनगर जर जागा झाला तर आमच्या घरातल्या लोकांना दादा ताई कुणी म्हणणार नाही. आणि म्हणून त्यांनी धनगरांना एसटी नोटिफाय करण्याऐवजी त्यांनी एनटी हा नवीन प्रवर्ग काढला. एनटीचं आरक्षण कुठल्याही संविधानामध्ये नाही, संविधानिक नाही आहे, तरीसुद्धा ते आमच्या माती मारलं. आमची मागणी एसटी अंमलबजावणीची होती आणि ती होऊ दिली नाही. हे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना लबाड लांडगा कोण आहे हे माहीत आहे आणि त्या लांडग्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी एकत्र यावं, ही भूमिका मी पट्टण कोडोलीत मांडली आहे. याआधी पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख लबाड लांडगा असा केला होता. त्यावरून अजित पवार गटानं रस्त्यावर उतरून आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यातूनही महायुतीतही वादाची ठिणगी पडली होती. तरीही पडळकर आपल्या बोलण्यावर ठाम होते. धनगर आरक्षणासाठी पडळकरांनी पवार कुटुंबियांना जबाबदार धरलंय आणि आरोपांची राळ उठवली आहे. आम्हाला धनगराला एसटी दाखला द्या, पवारांनी काय दिलं, एसटी. अरे एसटी काय मागणं आहे, हे संविधानात नाही आहे, हे कुठल्या राज्यात, इतर देशात राज्यात कुठंच हे आरक्षण नाही. त्यांनी एक पिल्लू बाहेर काढलं, ओबीसीतनं 11% बाजूला केले आणि त्यांचं गट करून टाकलं. हे तुमचं, हे तुमचं, हे तुमचं. आम्हाला वाटलं लय बरं झालं, साहेबांनी लय मोठं काम केलं. अरे साहेबांनी वाटलं करून टाकलं. आपण मग हे आमच्या जवळचं आहे, किंवा आमच्या जवळचं आहे, हो साहेब आहे, तो दादा आहे, ती ताई आहे, ह्यातच आपलं आयुष्य गेलं. आयुष्याचं मात्र झालं. इंग्रजांनी काही अशी गुलामगिरी करण्यासाठी काही पदं निर्माण केली होती, त्यातली पद आहे साहेब, दादा आणि ताई. टीका जरूर करावी, पण त्या टीकेला एक शैली, एक मर्यादा असली पाहिजे. आणि महायुतीच्या दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम पडळकरांनी वारंवार करू नये. धनगर समाजाला सध्याच्या एनटी ऐवजी एसटी प्रवर्गातून आरक्षण हवंय. अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे एकच आहेत. इंग्रजीमध्ये आर ऐवजी डी असा शब्द वापरण्यात आल्यानं नुकसान झालंय. धनगर किंवा धनगड यापैकी कोणताही उच्चार असला तरी त्याचा अर्थ समान आहे असा दावा धनगर समाजानं केलाय. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी पडळकर आक्रमक झालेत. सरकारनं मागण्यांवर विचार करण्याची तयारी दाखवल्यानं धनगर समाजानं उपोषण मागे घेतलं. आरक्षणाची मागणी रास्त असली तरी पडळकरांनी आपली जीभ आवर्ती घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.